महानगरपालिका प्रभाग क्रमांक 40 मधील रिलिकॉन सोसायटी ते दळवी नगर नाल्याला संरक्षण भिंत नसल्याने दररोजच्या दळणवळणासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असे. तसेच या रस्त्यावरील वाढते अपघाताचे प्रमाण पाहून प्रभागाच्या नगरसेविका सौ स्मिता सुधीर कोंढरे यांनी या विषयाचा महानगरपालिकेत पाठपुरावा करून अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासोबत चर्चा करून ही समस्या लक्षात आणून दिली व अधिकाऱ्यांसोबत सदर नाला व रस्त्याची पाहणी करून संबंधित कामासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याच रिलिकॉन सोसायटी ते दळवीनगर संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन आज गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी परिसरातील सोसायटीचे अध्यक्ष सभासद व नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका माननीय स्थायी समिती सदस्य सौ स्मिता कोंढरे, जनहित विकास मंचाचे अध्यक्ष सुधीर कोंढरे, समाजसेवक महेंद्र कोंढरे, मित्रपरिवार, कार्यकर्ते, महिला वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असलेल्या आपल्या सर्व सोसायटीमधील बंधू भगिनींचे सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करते. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. खरं पाहायला गेलं तर काकांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही माझी पहिली जबाबदारी व कर्तव्य समजते. नगरसेवक म्हणजे काही खूप मोठं पद नाही आहे. तुमची नागरिकांची सेवा करण्यासाठी एक महानगरपालिकेचं माध्यमातनं आपल्या भागासाठी निधी आणणं हे काम असतं. तर तुमच्या भविष्यामध्ये जे काही अडीअडचणी असतील तर त्या नक्कीच हक्कांनी सांगा. तर मोठ्या संख्येने इथं आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पण मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते. आणि जसं दादा म्हणले की विविध राज्यातील विविध कानाकोपऱ्यातनं तुम्ही ह्या आंबेगावमध्ये राहायला आला आहात, तर आपण सगळे आता एका फॅमिलीचे मेंबर झालो आहोत. तर मी तुम्हाला बिलकुल फरक समजत नाहीये. घरातील सदस्य असल्याप्रमाणेच असेच तुम्ही इथून पुढे देखील आमच्या पाठीशी उभे राहावं. परत एकदा धन्यवाद मानते. मी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला या नाल्याच्या संरक्षण भिंतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. खऱ्या अर्थाने वेळोवेळी या भागातील काही नागरिक या कामासंदर्भामध्ये तक्रारी करायच्या आणि आपण पाहतो की 5 ते 10 वर्षापूर्वीची परिस्थिती या रोडवरची आणि आजची परिस्थिती अतिशय झपाट्याने नागरीकरण या परिसरामध्ये वाढत चालले. ही समस्या महानगरपालिकेत मांडताना अतिरिक्त आयुक्तांना मी स्मिताच्या माध्यमातून 2 वेळा या नाल्याची पाहणी केली. याचं गांभीर्य समजून सांगितलं या ठिकाणी जे अपघात होतात. आता मागच्याच एक 1-15 दिवसापूर्वी एका लहान मुलाचा अपघात या ठिकाणी झाला, परंतु त्यापूर्वीच मी अतिरिक्त आयुक्तांची बदली झाली. त्यानंतर दुसऱ्या आयुक्तांना त्या ठिकाणी घेऊन आलो. त्याच्याही त्या संदर्भात काम करणाऱ्या मुख्य खात्याच्या अधिकाऱ्यांना नाल्याच्या संदर्भात मध्ये गांभीर्य दाखवलं. काम करत असताना खूप अडचणी येतात. बजेट जर महानगरपालिकेतून आणायचं म्हटलं तर आज पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी 1 कोटी रुपये या कामावरती दिले, परंतु त्यानंतर आम्ही पाहणी केली की 1 कोटी रुपयामध्ये हे काम पूर्ण होत नाही. म्हणून 3 दिवसापूर्वी त्याच्यावरती अजून 2 कोटी रुपये घेतले आणि 3 कोटी रुपये आपण या कामावरती खर्ची पाडतोय. जे काम आता इथून पुढे दशक्रिय घाटापर्यंत नाल्याची भिंत झालेली हे काम चालू आले की ती भिंत पूर्ण झाली पाहिजे असं काम आपण आता या भविष्य काळामध्ये करतोय. रिलिकॉन सोसायटी दळवीनगर या रस्त्याच्या रेलिंगचे कठड्याचे काम त्या कामाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. आपणा सर्वांच्या वतीने मी नगरसेविका स्मिताताई कोंढरे आणि सुधीरभाऊ कोंढरे यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या ठिकाणचा जो नाला आहे त्या नाल्याच्या बाजूला आपलं सरकार 2017 साली स्मिताताई नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि भाऊंच्या आणि ताईंच्या पाठीमागे माझा तेव्हापासून लकडा आहे की भाऊ काही करा, परंतु या ठिकाणी संरक्षित भिंत झाली पाहिजे. कारण माणसाला जीवनात सर्वात महत्वाचं जीवित सुरक्षितता आहे आणि त्याच्यानंतर वित्त सुरक्षितता आहे. आणि म्हणून त्यांना काय माझा पाठपुरावा होता की संरक्षित भिंत झाली पाहिजे. 8-15 दिवसापूर्वी या परिसरामध्ये एक दुर्घटना घडली. एक 12 वर्षाचा मुलगा तो अपघाती अपघातून सोडून गेला. वास्तविकरित्या अशा घटना नाही घडायला पाहिजे, परंतु त्या घडताय. त्यातच ह्या रस्त्याचं कामकाज हे भाऊ पुढच्या कार्यक्रमामध्ये ह्या रस्त्याचे सगळे डांबे करून घेऊ.
आणि मला असं वाटतं की तो मुद्दा त्यांनी फार ताकदीने उचलला आणि त्याला कुठेतरी एक समाधान शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते यशस्वी पण झालेले आहेत. त्याच्याबद्दल खरंच या दाम्पत्याचा आपण स्वागत करा. खरंच सांगतो तुम्हाला, कारण माझ्या दृष्टीनं मुद्दा काय, माझ्या घरापर्यंत मला सुरक्षित जाता आलं पाहिजे. आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता खरंच भयानक आहे. एक म्हणजे त्याच्यामध्ये भर होती तो रस्ता कॉर्नर झाला जातो. माझ्यामध्ये मला सांगायला हरकत नाही, युवराज बिल्डरच्या माध्यमातून तुमचंही त्या ठिकाणी सहकार्य होतं आणि सुप्रियातही सुळ्या आल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून तो रस्त्याचं जे स्ट्रेट सरळीकरण म्हणू आपण ते झालं होतं, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी होतो, त्याचे साक्षीदार आहोत.